सामनामध्ये भाऊ आज सिंधू फडणवीस सरकार कोसळणार आणि मध्यवर्ती लागणार असे बातमी आली आहे, सूचक संकेत कागडेकर्त्यांना टिकवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना टिकवण्यासाठी अशा अफवा पसरवणं हे त्या त्या पक्षाच्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे। तुम्ही बघितलं असेल राष्ट्रवादी पक्षाच्या अधिवेशनात सुद्धा आता हे सरकार काही दिवसांमध्ये पडणार असं भविष्य सांगितलं गेलं। भगवान साईबाबा असणाऱ्या शिर्डीमध्ये असं असत्य कथन केलं तेव्हा मी आव्हान दिलं की काही दिवसात सरकार कोसळणार असं म्हणणाऱ्या नेत्यांनी एक निश्चित मुदत सांगता येत असेल तर सांगावी, म्हणजे मग लोकांचा विश्वास बसेल। मध्यावधी निवडणुका येईल असं सांगून काही कार्यकर्त्यांना टिकवण्याचा हा अपयशी मार्ग आहे आणि त्यांच्या दृष्टीने ही आवश्यकता आहे। त्यांना सदिच्छा शुभकामना। ना मध्यावधी निवडणुका होणार आहे ना सरकार पडणार आहे। निश्चितपणे 2024 निहित मर्यादेपर्यंत हे सरकार चालेल, जनतेची सेवा करेल, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राचा विकासाचा चेहरा वेगाने बदलावा यासाठी कार्य होईल। राहुल गांधी महाराष्ट्रात असं आहे की त्यांच्या भारत जोडो यात्रेवर त्यांच्याच एका पक्षाच्या नेत्यांनी केलेली टिप्पणी ही बोलकी आहे। ते म्हणाले जब भारत जोडणं आहे तब जोडेंगे, पहिले पार्टी जोडो। त्यांची पार्टी कमजोर होत आहे, त्यांच्या पार्टीतले लोक हे पक्ष सोडून चालले आहे आणि अशा प्रसंगात भारत जोडो यापेक्षा स्वतःची पार्टी जोडो या कार्यक्रमात त्यांनी लक्ष द्यावं। पण मला वाटतं की भारत जोडो कार्यक्रमात ते निघाले, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, कारण ज्या ज्या ठिकाणाहून ते चालले तिथं तिथं भारतीय जनता पार्टीला मोठं यश येत आहे। मग भारत जोडो हा भारतीय जनता पार्टीच्या भा या शब्दापासून असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्यासाठी निघालेली ही यात्रा आहे अशा पद्धतीचं आत्ता तरी अनुभव येतो आहे। म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे शेवटी त्यांची टिप्पणी मी अजून बघितली नाही, ती बघितल्यावर निश्चितपणे त्यावर भाष्य किंवा प्रतिक्रिया देत आहे। संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांनी इशारा दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तिच्या पद्धतीनं मांडला तर माझ्याशी गाठ आहे, हर हर महादेव चित्रपटातली पार्श्वभूमी नाही। कोणताही इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात येऊच नये ना। तो नेताजी सुभाषचंद्र बोसचा असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, महात्मा गांधींचा असेल की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीचा असेल, ज्यांनी या देशामध्ये आपल्या शूरतेचं वीरतेचं पराक्रमाचं इतिहासामध्ये योगदान दिलं, चुकीचा इतिहास दाखवण्याचं काहीच कारण। त्यामुळे या संदर्भामध्ये प्रत्येकाला आपली भावना भाव आशय मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। काल आपण गोव्यामध्ये होता, सांस्कृतिक महोत्सव तिथे घेतला, महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग व्यापक करण्याचा प्रयत्न नाही? साधारणतः महाराष्ट्र गोवा या ठिकाणी सांस्कृतिक आदानप्रदान हे अनेक वर्षापासून, हा 59 जो हौसी नाट्य स्पर्धेचा बक्षीस समारोह हा गोव्यामध्ये घेण्याचं एकमात्र कारण आहे की आपल्याकडे अनेक वर्षापासून एक परंपरा आहे की या स्पर्धेमध्ये 942 नाटकांनी भाग घेतला होता आणि जे प्रथम नाटक येतं ते ज्या जिल्ह्याचं असेल ज्या विभागाचं असेल त्या ठिकाणी आपण पुरस्कार वितरण घेतो, त्यांचं कौतुक त्या जिल्ह्यातील जनतेनी किंवा त्या विभागाच्या जनतेनी बघावं। 59 नाट्य स्पर्धेमध्ये 500 विहीर हे पणजीच्या संस्थेचं नाटक हे पहिलं आलं आणि म्हणून नियमाप्रमाणे ज्या
विभागाचं नाटक पहिलं येतं, ज्या जिल्ह्याचं नाटक पहिलं येतं, पुरस्कार समारोह तिथं। पुन्हा माझं महाजन काल एका कार्यक्रमाच्या बोलल्या की माझ्या वडिलांना कोणी मारलं हे मला माहीत आहे, मूळ माझं माहीत होते हे सुद्धा मी लवकर सांगणार आहे। नाही ठीक आहे, त्यांना काही माहिती असेल तर ते त्यांनी पोलिसांना दिलीच पाहिजे, याबद्दल काही वाद असल्याचं तर काही कारण नाही। लोणीकर असे म्हणले की कोरोना काळामध्ये राजेश टोपे यांच्या काळामध्ये 3 लाख लोकांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांनी केलेला आहे। ठीक आहे, यावर बबनरावकडून जास्तीची माहिती आपण घ्या। मुंबई हिरवी करण्याचा डाव होता उद्धव ठाकरेंचा काल आशिष शेलार असं म्हटले, तुम्हालाही तसं वाटतं? मुंबई हिरवी हिरवी करण्याचा मोहम्मद शेलार, आशिष शेलार मुंबई हिरवी करण्याचा, याचा अर्थ काही वृक्ष लागवडीच्या संदर्भात हिरवी करण्याचा नसून वैचारिक हिरवी करण्याचे त्यांचा तो मनोदय हा अनेक त्यांच्या निर्णयामध्ये दिसतो आहे। त्यांचे अनेक निर्णय आपण बघितले, जो भगवा बोर्ड होता स्वर्गीय इंदुरदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात रुद्राक्षाची माळ, आपल्या त्यांच्या कपाळावर भगवा टिळा, आणि माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, तमाम माझ्या हिंदू बंधू आणि भगिनींनो हा नारा हा त्या ठिकाणी स्मारकामध्ये त्यांनी बदलवण्याचा प्रयत्न केला, आणि तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो या ऐवजी तमाम बंधू आणि भगिनींनो, निश्चितपणे खुर्चीवर जेव्हा प्रेम जडतं त्याचे हे साईड इफेक्ट। नाही देखो, उनके कार्यकर्ताओं के मन में अभी चल बिचल है। बहुत शिवसैनिक जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट के है, उनको ऐसा लगता है कि उद्धव जी ने बहुत बड़ी गलती की। स्वर्गीय इंदुरदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे का जो विचार था, अगर मैं कांग्रेस के साथ जाऊंगा तो शिवसेना की दुकानदारी बंद कर दूंगा, जो हिंदुत्व की भावना थी, तमाम हिंदू बंधु आनी भगिनीनों ये जो वाक्य था, वो सारी बातें अब खुर्ची के पीछे लुप्त हो गई। और ऐसे समय में उनके मन में एक द्वंद्व है कि हमने शिंदे जी के साथ जाना या उद्धव जी के साथ रहना। तो ऐसे समय उनको टिकाने के लिए ऐसी बातें की जाती। मध्यवर्ती चुनाव होने का क्या कारण है भाई? कोई कारण है संविधान के आपको मध्यवर्ती चुनाव के लिए ऐसी परमिशन देता है? क्यों मध्यवर्ती चुनाव होगा? बहुमत से ये सरकार चल रही, बहुमत से चलने वाली सरकार रहते समय मध्यावधि चुनाव, पिछले 2-2.25 साल अस्थिर सरकार रहने के बाद भी कोई मध्यावधि चुनाव नहीं हुआ, कोई राष्ट्रपति राजवट नहीं लगी। यहाँ तो स्थिर सरकार है, और स्थिर सरकार होने के बाद ऐसे अस्थिर मन से अगर कोई अस्थिर भाव व्यक्त करता है तो सरकार अस्थिर नहीं है, उसका उनका मन अस्थिर है। उस यात्रा का स्वागत करना चाहिए, मगर कांग्रेस के एक बड़े नेता ने जो टिप्पणी दी, भारत जोड़ो यात्रा के पहले पार्टी जोड़ो यात्रा इन्होंने करनी चाहिए थी। देश में पार्टी जिस तरीके से अभी संकुचित होते जा रही है, आपने देखा कि गुजरात के चुनाव के बारे में जब कोई अंदाज आते हैं तो कांग्रेस सिकुड़ रही है, पंजाब हाथ से चले गए, कई राज्य चले गए। और ऐसे समय में भारत जोड़ो से भी ज़्यादा आवश्यकता ये पार्टी जोड़ने की थी। पार्टी का विभाजन होने के कगार पे पार्टी खड़ी है। बड़े बड़े जो नेता है वो G23 के नाम से पार्टी के नियमों पे नीतियों पे टिका कर रहे हैं। और आपने देखा कि राहुल गांधी जी साहब जहाँ जहाँ से भारत जोड़ो यात्रा लेके गए, भारतीय जनता पार्टी को यश मिल रहा है। तो मुझे लगता है कि भाषे भारत और भाषे भारतीय जनता पार्टी, तो इसका फायदा ये भारतीय जनता पार्टी को होने की संभावना दिख रही है। विकास के मुद्दे पे भाई, हमेशा ही भारतीय जनता पार्टी का केंद्र बिंदु ये देश की प्रगति उन्नति विकास रहा है। आम जनता के जीवन का अंधेरा दूर हो, प्रकाश निर्माण हो। और आपने मोदी जी की योजनाओं को देखा है कि सभी योजनाएं ये गरीब व्यक्ति को केंद्र बिंदु मानकर उसके जीवन के बदलाव के लिए की जाती है। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।